आदरणीय सद्गुरूजी मला एक प्रश्न विचारायचा आहे मी अतिशय भावुक व्यक्ती आहे आणि बऱ्याचदा मला भावनिकदृष्ट्या अशा परिस्थितीपासून स्वतःला वेगळं ठेवणं खूप कठीण जातं जी मला माहिती असते की माझ्यासाठी चांगली नाही आहे जसं की मला दिसत असतं की हे तिथे जात नाही आहे जिथे मला गेलं पाहिजे पण त्यापासून माझं मन आणि माझ्या भावनांना दूर ठेवणं अत्यंत कठीण जातं कृपा करून सांगा मी ही स्थिती कशी हाताळू शकेन यावर तुमचा दृष्टिकोन जाणून घ्यायला मला आवडेल हो तुम्हाला माहीत असेलच आज जगातो हेड आणि हार्ट बद्दल बोललं जात पण जसा तुमचा विचार असतो तसाच तुमचा अनुभव असतो आणि जसा तुमचा अनुभव आहे तसेच तुमचे विचार असतात वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळ्या गोष्टी पुढे धावतात काही लोकांसाठी त्यांचे विचार आज प्रामुख्याने लोकांच्या शिक्षण पद्धतीमुळे त्यांचे विचार त्यांच्या भावनांच्या पुढे धावत असतात पण तरीही मोठ्या प्रमाणात असे लोक आहेत ज्यांच्या भावना त्यांच्या विचारांच्या पुढे धावत असतात आता सोनाक्षी हे विचारते की कधीतरी अशी परिस्थिती येते ज्यात असण्याची तुमची इच्छा नसते पण तुमच्या भावना त्यात गुंतलेल्या असतात म्हणून विचार सतत त्यांच्याकडे जात असतात अजाणतेपणे तुम्ही त्याच दिशेने जात राहता तुम्हाला हे समजून घेण्याची गरज आहे की विचार हे चपळ असतात आज माझा विचार सांगतोय की ती सर्वात चांगली व्यक्ती आहे उद्या जर तिने मला नावडणारी गोष्ट केली की तात्काळ माझे विचार म्हणतील ती चांगली नाही आहे पण जर या चांगल्या व्यक्तीच्या बाबतीत माझ्या भावना पुढे गेलेल्या आहेत कारण त्या तितक्या चपळ नसतात त्या तितक्या वेगाने दिशा बदलू शकत नाहीत जरा बोजड असतात कारण त्यांना थोडा वेळ लागतो या दरम्यान तुमची धडपड सुरू असते कारण विचार म्हणतात हे चांगलं नाही आहे पण भावना अद्याप त्यात गुंतलेल्या आहेत तर मी हे कसं हाताळू तुमच्या भावना किंवा विचारांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करू नका कारण तुमच्या मनाची ही स्वाभाविक वृत्ती आहे की मी थिंक अबाउट दिस पर्सन या व्यक्तीबद्दल विचार करायचा नाही म्हटलं की याच व्यक्तीबद्दल मी संपूर्ण आयुष्यभर विचार करत राहणार आहे तर जेव्हा अनावर विचार आणि भावना मनात येतात तेव्हा सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट तुम्ही करायची आहे तुम्ही त्यांच्याकडे त्या जशा आहेत तसं पहा त्यांचा प्रतिकार करू नका ज्या क्षणी तुम्ही प्रतिकार करता त्या अनेक पटीने वाढतील तुमच्या मनात वजाबाकी आणि भागाकार नाही आहे त्यात केवळ बेरीज आणि गुणाकार आहे तर तुम्ही एक गोष्ट केली पाहिजे हे समजून घ्या की विचार आणि भावना केवळ जुना साठवलेला डेटा आहे जो तुम्ही रिसायकल करत असता अशी माहिती जी तुम्ही आठवता त्या फक्त स्मृती असतात त्यांना एक प्रकारचा वास असतो त्या फक्त येत असतात तुम्हाला फक्त त्यांना तसं पाहायचं आहे त्याच्यापासून थोडं अंतर राखायचं आहे हे असं आहे जणू तुम्ही एखाद्या ट्रॅफिक जॅममध्ये अडकला आहे तुम्ही एअरपोर्टला जात होता आणि ट्रॅफिक जॅममध्ये फसलात किती चिंता आणि धडपड तुम्हाला करावी लागली मग कसे बसे पोहोचून विमानात बसलात आणि टेक ऑफ झालं त्या उंचीवरून जेव्हा तुम्ही खाली पाहता तेव्हा ट्रॅफिक जॅम किती छान दिसतो ना बिकॉज केवळ जराचं अंतर निर्माण झालं म्हणून अजूनही तेच ट्रॅफिक जॅम आहे पण आता तिथं अंतर आहे अचानक त्यात काहीच वाटत नाही त्याचप्रमाणे तुमचे विचार आणि भावना तुमच्या शारीरिक प्रक्रिया आणि मानसिक प्रक्रियेपासून थोडं अंतर राखायचा सराव करायला हवा पण जर तुम्ही प्रत्येक विचार आणि भावनांना वेगळं हाताळायचा प्रयत्न केलात तर ते हजारो पटीने वाढतील